अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आता जामनेरातील शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सुद्धा उडी घेतली आहे। केंद्र शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग दिवाळीपूर्वी त्वरित लागू करण्यात यावा। 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। 5 दिवसांचा आठवडा लागू करावा। यासह इतर प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या। या आशयाचे निवेदन या प्रसंगी या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। यावेळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे जामनेर पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता। ते 9 ऑगस्टपर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 दिवशी संप पुकारलेला आहे। या संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या बरेचसे मागण्या आहेत। त्यामध्ये पहिली मागणी म्हणजे जुनी पेन्शन राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2005 नंतर जे कर्मचारी सेवेमध्ये लागले त्यांची जुनी पेन्शन मांग केली। दुसरी मागणी म्हणजे वेतन आहे। आजच्या जर महागाई विचार करता कर्मचाऱ्यांना मिळणारा जो तुटपुंजा पगार आहे तो आजच्या महागाईमध्ये कर्मचाऱ्यांचे जे आर्थिक जीवन आहे ते घरगुती जीवन आहे ते आज मिळणाऱ्या पगारामध्ये होत नाही। त्याकरता शासनाने लवकरात लवकर 7वा वेतन पण लागू केला पाहिजे। त्यानंतर जुनी पेन्शन जे आमचे बांधव आहे जे 2005 नंतर लागलेले आहे त्या बांधवांचे बरेच बांधव आमचे 2000 राज्यामध्ये 3000 पर्यंत आतापर्यंत मयत झालेले आहे। त्या बांधवांचे जे कुटुंब आहे ते आज रस्त्यावर आलेले आणि रस्त्यावर आल्यानंतर शासनाने आतापर्यंत त्यांना कोणतीही मदत केली नाही। आणि जी जुनी पेन्शन होती आपली जर कोणी एखादी बांधव जर कर्मचारी जर मयत झाले असेल तर ते त्याच्या बेसिकच्या आपली 10% पेन्शन मिळत होती, 50% पेन्शन मिळत होती आणि ते पेन्शनवर त्याचं कुटुंब पूर्ण चालत होतं। त्यामुळे शासनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यांच्या लवकरात लवकर मागण्या बंद पूर्ण केल्या तर कर्मचारी पण शासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि नक्कीच आता आम्ही प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करू। पण आमच्यात जर जुनी पेन्शन आणि 7वा वेतन आयोग 23 असे जे काळे जी आर आहे ते शासनाने लवकरात लवकर रद्द केले पाहिजे अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज या संपाच्या वतीने विनंती आहे। जामनेर तालुका सर्व समन्वय समिती यातील सर्व अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी तालुक्यातील सर्व शिक्षक यांनी आज राज्य कर्मचारी ज्याप्रमाणे संप उतरला आहे त्याप्रमाणे आपणसुद्धा सक्रिय सहभाग घेऊन तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवून आपल्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत 7वा वेतन आयोग हा मिळालाच पाहिजे। तो दिवाळीपूर्वी मिळून त्याची जी थकबाकी आहे तो हप्ता हा मिळालाच पाहिजे। त्याप्रमाणे हक्काची 7/2005 नंतर शासनाने अन्यायकारकाशी जी परिभाषित अंशदायी योजना लागू केली आहे ती लवकरात लवकर बंद करून त्याऐवजी 1982 जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे। त्यानंतर 23A मधील 8 क्रमांक 4 मधील जी ज्याची काठी आहे की त्यामध्ये शाळा शिफ्टी हा जो जी आर शासनाने काढला आहे की तो आमचा हक्क आहे पण शासनाने काढलेल्या जी आरनुसार ती 8 क्रमांक 4 रद्द होऊन सरसकट सर्वांना निवड सिनियर असेल वरिष्ठ सिनियर असेल मिळाली पाहिजे। त्याप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा केला पाहिजे, निवृत्तीचं वय 60 वर्ष केलं पाहिजे। त्याप्रमाणे इतर असे अनेक मागण्या आहेत खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये अनुदानित तुकड्या लवकर अनुदान तत्व आणले पाहिजे अशा विविध मागण्यासाठी आज संपूर्ण जामनेर तालुका हे सर्व शाळांना यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे की आपणसुद्धा संपात सक्रिय सहभाग होऊन आपला जो हक्काच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यास आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि मी माननीय BDO साहेब गट विकास अधिकारी आणि माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्यासह
हे जे निवेदन आहे हे तहसीलदार साहेब किंवा राज्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि साहेबांपर्यंत आमचा जो मागण्यांचा जो दाखला आहे आमचे जे लोकांमध्ये असलेला जो प्रचंडची चीड आहे ती चीड सरकारपर्यंत पोहोचण्याचा आम्ही आज प्रयत्न करत आहोत. आत्ताच आमच्या बांधवांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी आमचा हा आजचा संप आम्ही सर्वांनी पुकारलेला आहे आणि या संपास आमच्या महिला संघटनेच्या वतीने संपूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे. आपले जेबीएन चॅनल खरं पाहिलं तर आज या जेबीएन चॅनलच्या माध्यमातून एक शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपल्याला निवेदन करतोय की जामनेर तालुक्यामध्ये सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षक संघटनाची समन्वय समिती सर्व शिक्षकांवर होत असणाऱ्या अन्याय आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सरकारला कळावं यासाठी आज रोजी जामनेर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षक संघटनांचा हा आज संपामध्ये सक्रिय सहभाग. सर्व जामनेर तालुक्यातील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जे कोणी शिक्षक बांधव शाळेत गेलेले आहेत ते शाळा बंद करून इथे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षकांच्या ज्या मागण्या होत्या त्या प्रत्येक वक्त्यांनी जे सांगितलेल्याच आहेत तर त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि सातवा वेतन आयोग असेल 5 दिवसांचा आठवडा असेल 6-8 वर्ष वयापर्यंत सर्व्हिस असेल या सर्व मागण्यांसह सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे सर्व शिक्षक संघटनांची ती म्हणजे जुनी पेन्शन योजना या आमच्या लहान बांधवांना मिळालीच पाहिजे कारण की हा त्यांचा हक्क आहे. त्यानुसार 1982 नियमाप्रमाणे या सर्व शिक्षक बांधवांना ही जुनी पेन्शन मिळणं ही अत्यंत गरजेची कारण की जे शिक्षक बांधव जे शिक्षण सेवक म्हणून DCPS मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर किंवा काही घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर उद्भवलेला वाईट प्रसंग हा खरोखर पाहता खूप त्रास आहे. तर ही जुनी पेन्शन योजना ही सर्वात महत्त्वाची सर्वप्रथम त्यानंतर 7वा वेतन आयोगामध्ये शिक्षक अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळून 7वा वेतन आयोग दिला जातोय आणि शिक्षकांना याच्यातून डावलून या शिक्षकांसाठी वेगळं आयोग निर्माण करून वेगळी समिती अभ्यास करून त्यानंतर शिक्षकांना या 7वा वेतन आयोगाचा पुरेपूर लाभ मिळणार नाही असं शासनाचं धोरण दिसून येत आहे. म्हणून 7वा वेतन आयोग हा राज्य सरकारी सर्व कर्मचाऱ्यांसह शिक्षक अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना सुद्धा त्याच धर्तीवर मिळायला पाहिजे. शिक्षकांसाठी वेगळा आयोग निर्माण करणं त्याच्यावर वेगळी समिती स्थापन करणं आणि शिक्षकांना वेतन आयोगामध्ये खाली डावलणं किंवा त्यांच्यावरती अन्याय घडवून येणं हे शिक्षक संघटनांच्या वतीने कुणालाही मान्य नाही. यासाठी आज रोजी आणि उद्याच्या दिवशी सुद्धा सर्व शिक्षक संघटनांचा या बंदला या संपाला पाठिंबाच नव्हे तर सर्वांचा सक्रिय सहभाग आहे आणि यानंतर जर का हा अन्याय असाच होत राहिला तर पुन्हा सुद्धा आमचे सर्व शिक्षक बांधव या संपामध्ये उतरतील बंद पुकारतील. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.